एक तरुण मंडळी, अंगातली ताकद जपून वापरा, माझा तेलपणा करायला वापरू नका. दिवस फिरलेत, मोटरसायकलवर चाललं तर कुत्र्याला लात आणतो, त्याचा बाप पिसळेल होता. पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढतो. अंगातली ताकद माळकऱ्यांच्या टिंगल्या करायला वापरू नका. अंगातली ताकद दंगली करायला, मोर्चे काढायला, टपरे पेटवायला, आंदोलन करायला वापरू नका. अंगातली ताकद काळे आईची सेवा करायला, गोठ्यातल्या गायीची सेवा करायला, घरातल्या आईची सेवा करायला, भारत मातेची सेवा करायला वापरा. आता हे दंगली बिंगली करायचे दिवस गेले. आता 15 वर्षापासून महाराष्ट्रातलं पोलीस खातं नंबर एक काम करते. नंबर एक. आता 100% जनता सीसी कॅमेरे ते. जर कधी क्लिप मध्ये दिसला ना तू टपरी बिपरी पेटवताना, अशी खोटी गुतन तुझ्या. खोटा उपटन पण खोटी निघायची नाही. ओ, तीन महिने जामीन नाही. आता 3 महिने जामीन नाही आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही आणि ठकाला मा ठक भेटल्याशिवाय राहत नाही. 3 कॉलेजच्या अवलादी मोटरसायकलवर चालल्या बिनबापाची अवलाद, 90 हाणल्या जोरात आणि ट्रकवाल्यानं हॉर्न वाजवलं, काय चुकील ते किती ना. पण ही बापाची अवलाद बिनबापाची, हे यांनी त्याची गची धरून ओढलं, त्याला दिलं 2 ठून. आता तो आपल्या भागात होता म्हणून त्याच्या भागात जाऊन डिअरिंग कर ना, कर ना. अय पण तू ऐक, काय कच्चा नव्हता, तो टामी घेऊन उतरला, गुडघ्यातूनच काढले तिने बी उतरले म्हणून आईला गुडघे नाही राहिले. गरीबाला त्रास देण्यासाठी, कोणाची माप काढण्यासाठी, कटआउट काढण्यासाठी अंगातली ताकद वापरू नका. भारत मातेची सेवा करायला वापरा. मिलिटरीत पोरग कोणाच आहे ज्याची आई दुसऱ्याच्या घरचे भांडे घासते, ज्याचा बाप दुसऱ्याच्या बागात झाडाला पाणी घालतो, त्याचाच पोरा देश सांभाळतो. मारा मारा करायला टपरी पारवायला नवीन पद्धत आणली. आता वाढदिवस साजरे करायचे भंगार क्वालिटीचे अवलाद, 70 ची पल्सर, 10 मोबाईल, 2.5 हजाराचा पायात बूट, माझटलं ते बापानं द्यायचे 100, हिनं द्यायचे 100, इथलंही खोडीची, हिनं उलट पोराला म्हणायचं अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याच तो पहिल्यापासून तसाच आहे. कोण त्याला मी 9वीपासून पाहते. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसती. तू का नाही उलातली, कुठं त्यानं दुसरी केली असती. आणि मग आता यांनी वाढदिवस साजरे करायचे कुठं माहिती का, 90 प्यायच्या धाब्याच्या पुढं केक ठेवायचा हायवेला डांबरीओ, त्या केकवर सामुदायिक मुतायचं 2-4 जणांनी. तो केक आणि मूत एकत्र करायचा आणि तो एकमेकाचा मूत आणि प्रसाद म्हणून खायचा आणि मग पेल्यावर एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायचा, ए दत्त्या, ए भिक्या, ए किसन्या. खरंय का खोटे? खरं. आपले भक्त खोटे बोलत नाही, सांगा हे खरंय का खोटे? मग वाटुळ याच्यामुळं झालं. ए पुरी, मग पुरींचा हेच झालं. रविवारी पुरगी शाळेत जाते, हा क्लास भरतो कुठं बो हायवेला. पुरीनं 2-3 वर्ष थांबा, तुमच्या बापाच्या दारात अशी रांग लागणार आहे, रांग. मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या, फक्त तोवर तुम्ही घरात राहायला पाहिजे. नाही तर रांग लागायच्या अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली, काय उपयोग. एक अंगातली ताकद जपून वापरा. काय मत आहे तुमचं? सेवा करायला वापरा, वृक्षारोपण करायला वापरा, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वापरा, चांगल्या गोष्टीसाठी वापरा. अंगातली ताकद जपून वापरा. खिशातला पैसा कुठेही घालू नका,
पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायचे, आता यांनी सुरू केले फेटे, आता तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो नऊवार. पुरी नि घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन.